अजित पवार यांच्यावर झरी टीका करणारे विजय शिवतारे आता सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सरसावले आहेत गुरुवारी पुरंदर तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विजय शिवतार्यांच्या पुढाकारानं सभेचं आयोजन करण्यात आलंय त्याच्या ता नियोजनासाठी आज शिवत्यांनी माहितीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी जयदीप भगत बारामतीतून आता आपल्यासोबत आहेत जयदीप यापूर्वी विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात तलवार उपसलेली होती एक प्रकारे आणि तीच तलवार मॅन करत ते आता प्रचारात आहेत नक्कीच खरं तर सौरभ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विजय शिवतारे यांनी पवारांच्या विरोधात आपली अपक्ष उमेदवारी जी आहे ती जाहीर केली होती आणि अजित पवार असतील शरद पवार असतील यांच्यावरती जहिरी टीका जी आहे ती विजय शिवतारे यांनी केली होती आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस अजित पवार फुटून ज्यावेळेस काकांपासून वेगळे झाले आणि सत्तेमध्ये आले त्यावेळेस पहिले विजय शिवतारे होते की ज्यांनी त्यांचा स्वागत केलं होतं महायुतीमध्ये आणि त्यानंतर जशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसे विजय शिवतारे यांनी आपली जी आहे ती अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती आणि ती देखील पवारांच्या विरोधात पवारांच्या विरोधात पाच लाख ऐंशी हजार मतं आहेत त्याचं प्रतिनिधित्व मी करत असल्याचं जे आहे ते विजय शिवतारे यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर विजय शिवतारे यांनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती तरी देखील मुख्य म... विजय शिवतारे यांचं समाधान झालं नव्हतं ते लढण्यावरती ठाम होते परंतु अचानक पद्धतीनं जे आहे ते विजय शिवतारे मुंबईला गेले आणि त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांची बैठक झाली आणि त्यानंतर जर मी माघार घेतली नाही तर जवळपास आठ ते दहा खासदार जे आहेत ते पडू शकतील महायुतीचे त्यामुळे मी माघार घेत असल्याचं जे आहे ते, ते विजय शिवतारे यांनी सांगितलं होतं तोपर्यंत जोपर्यंत विजय शिवतारे सांगत होते तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं आणि त्यानंतर आता विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अकरा तारखेला सासवडच्या पालखी मैदानावरती सुनेत्रा पवारांच्या प्रचार प्रचार सभेचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेले ज्याला दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते उपस्थित असणार आहेत आज सासवडमध्ये अकरा वाजता जी आहे ती बैठक पार पडणार आहे नियोजन बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर विजय शिवतारे जे आहेत ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत परंतु विजय शिवतारे जरी एकीकडं एक जे आहे ते महायुतीच्या उमेदवारासाठी म्हणजे सुनेत्रा पवारांसाठी प्रचाराच्या मैदानात जरी उतरले असले तरी बऱ्यापैकी डॅमेज जे आहे ते विजय शिवतारे यांनी आधीच करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता पुढं नेमकं काय का होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुख्य म्हणजे विजय शिवतारे हे पवारांच्या विरोधात होते ते शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील त्यांनी शरद पवारांवर कमी टीका परंतु जास्त टीका ही अजित पवार अजित के, पवारांवरती केली होती महादेवाच्या पिंडीवरचा विंचू जे आहे ते अजित पवारांनाशी उपमा दिली होती आणि त्यानंतर विजय शिवतारे यांनी माघार घेतला आणि आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सासवडे येथे पालकी सासवड येथील पालखी पाल तळावरती त्यांची सभा होणार आहे आणि त्याची आजची नियोजनाची बैठक जी आहे ती सासवडमध्ये अकरा वाजता पार पडणार आहे सौरभ जयदीप धन्यवाद या माहितीबद्दल चंद्रपुरात उद्या पंतप्रधान मोदी यांची पहिली प्रचारसभा होणार आहे विशेष म्हणजे चंद्रपुरात